हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज रविवार आहे आणि मी घरी आलोय. आज रविवार आहे म्हणलो आम्ही देवाला जाणार आहे आणि मी, विशाल भाऊ आणि रोहन. रोहन आवरायला लागलाय, आता आम्ही जेवायला जाणार आहे. आणि विशाल भाऊचा मित्र पण आहे वाटतो, मग आम्ही जाणार आहे. आमचे शेट आहेत त्यांच्यासोबत जाणार आहे. विशाल भाऊ गाईज पंजाबला असतोय, वर्षातनं एकदाच येतो, कारण की कामानिमित्त तो पंजाबला असतोय. तिथं गोल्डचा बिझनेस आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये गोल्ड मध्ये असतोय तो, आणि म्हणून वर्षात नाही एकदा येतून. विशाल भाऊ आल्यावर लय मजा असते. आता आम्ही निघणार आहे, कारण रोहन साठी थांबलेलो आम्ही. आता मंदिरामध्ये आलोय आणि आता निवांत रविवारचा आहे ना, सिद्धनाथाच्या नावानं चांग भल. गाईज, मी तर आल्यावर ही जी मोठी घंट आहे ना ती हमेशा वाजवतो, खूप आवडीनं वाजवतो. नवरदेव आता पाया पडताना सिद्धनाथाच्या नावानं चांग भल, सिद्धनाथाच्या नावानं चांग भल, मामा चांग भल, चांग भल. चला आता मी पाया पडतो, देवा आलो मी तुझ्या दारी. काय जाता, आम्ही मंदिराची मस्त पैकी प्रदर्शनं घालायला लागलोय आणि आता आम्ही तिघ भाऊ भाऊ आहे ना. वातावरण एवढं छान झालंय, मस्त पैकी देवभक्तीमध्ये रमून जायचा पण एक वेगळाच आनंद असतोय. मग आता आम्ही सुट्टीच्या दिवशी यायला पाहिजे आपल्या भावांसोबत, आपल्या ज्या आवडीची व्यक्ती येते ना त्यांच्यासोबत देवाला यायला छान वाटत. बजरंग बली की जय. आम्ही प्रसाद खायला वर चाललोय, तर देवाचा प्रसाद लय भारी असतोय, तुम्हाला दाखवतो आता. मस्तपैकी शिरा, भात आणि भाजी, आणि मी विशाल भाऊच्या कडेला बसून जेवायला लागलोय. सिद्धनाथाच्या नावानं चांग बल. आता करतो सुरू. मस्तपैकी आता प्रसाद खाल्ला वर जाऊन, आणि प्रसाद खाताना तिथं आमचे सगळे बंधू भेटले आम्हाला, म्हणजे आम्ही आमच्या गावातच आहे ना, मग सगळे ओळखीले आहे म्हणून खाता खाता सगळे भेटले. म्हणले काय करतो, मी म्हणलं व्हिडिओ करतोय. मग सगळेजण आले, तर आता हे आमचे बंधूच आहेत आमच्या गावातलेत. मग आता खाली आलो, खाली आल्यावर म्हणलं अजून एक व्हिडिओ काढूया. मस्तपैकी देवाच्या दारात जाऊया, पुढं जाऊया आणि म्हणूया सिद्धनाथाच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं. मस्तपैकी आता दर्शन झाले, आता आम्ही गावात जाणार आहे. मी आता बिल्डिंग वर आलोय आणि बिल्डिंगचं काम बघून मला छान वाटायला लागलंय, कारण कलर पण सुरू केलाय गाईज. वर बघा, कलर द्यायला सुरुवात केली आणि इथं प्लेन पण केलंय. ही भिंत वडलेली ना मागच्या वेळी, असं डबरू होतं खाली, आता प्लेन केलंय. पप्पा थांबले तर तिथं आता पप्पापाशी जाऊया. चला पा, गुड मॉर्निंग, मी आलो. गाईज, आता 4 वाजले ते आणि मीनपरी इथं मगाच्या जर डान्स करत होतो, कारण आमच्या विशाल भाऊचा साखर पुढे, त्याच्या आधी आम्ही डान्स करणार आहे ना. आमची यारी, आम्ही दोघं डान्स करणार आहे. आम्ही स्टेप शिकले, त्या नवीन स्टेप शिकले ते, है ना. हा, आणि तू पण शिकले. ही पण मधन मधन येत होती, माझ्या मांडीव बसून आहे ना, कधी पण बसते आहे, इथं बसायला जागा आहे का. मग गाईज, आम्ही आता थोडं शिकलोय. आता आम्ही जरा छान झाले, एक्साइटेड झाले, शरीर हलकं हलकं झाले. मग आता आम्ही विचार करतोय की लिगाडवाडीला जाऊन येतो. गाईज, आता आम्ही लिगाडवाडीमध्ये पोहोचलोय इथं, मी विशाल भाऊ, आणि इथं 17 किलोमीटर आहे घरापासून. आणि येताना मला या गाईज ह्या स्कूटीची कॅपॅसिटी कळाली. गाईज, ही स्कूटी जी आहे TVS इलेक्ट्रिक, ही 80 स्पीडनं जाऊ शकते. किती पण फुल मूड वाटले आणि किती पण वेळ ठेवले तर ते 80 वर जात नाही गाईज. मग ह्याची कॅपॅसिटी मला आज समजली आहे गाईज. आणि मीनाते मी आलो. हा, ते ऊन कमी पडायची वाट बघत होतो का, ऊन ती वाटत नाही. मग गाईज, आता आलो आम्ही इथं. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही एवढा वेळ आमचा व्हिडिओ बघितला, असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या. बाय बाय.